आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही मला असा का सल्ला देताय काका? याच ऑर्डरच्या भरोश्यावर आहे ना माझी कितीतरी स्वप्न पूर्ण होणार आहेत. नाही काका, काही झालं ना तरी ही ऑर्डर मला पूर्ण करावीच लागेल. त्यामुळेच तर मला 4 पैसे मिळणार आहेत आणि केटरिंग बिझनेस मध्ये माझं नाव मोठं होईल. अरे प्रसाद, नाव का एका दिवसात होत का? आता तुझे काकाच बघ ना, किती वर्ष मेहनत करतायत तेव्हा कुठे सगळे ओळखतात यांना. तू ना अजून कच्चा लिंबू आहे, तुला खूप मेहनत करायची आहे तेव्हा कुठे 4 लोक ओळखतील तुला. हो काकी, मला तुमचं म्हणणं पटतंय पण काय, मी सांगितलं ना तुला, जा पटकन जा आणि सगळी ऑर्डर कॅन्सल करून टाक जा. बघ, त्या रजनी कळला पण तुका कळणार नाही. नाही तर काय, अरे नवीन बिझनेस असताना एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करणं तुका शक्य आहे का? ऑर्डर घेतलं तसे प्रॉब्लेम झाले. जाऊ दे मरण, मी काय म्हणतो पटकन जा आणि ऑर्डर कॅन्सल करून टा, चिरला का ना. नाही नाही, कसं आहे ना, म्हणजे ऑर्डर तुम्हाला नाही मिळाली ती त्याला मिळाली म्हणून आपण त्याला हे सगळं सांगतो असं त्याला वाटत असेल. बघा प्रसाद, आम्ही आपलं तुझ्या भल्याचं बोलतोय, त्यानंतर तू काय ते ठरव. नाही हो का, माझ्या मनात असा विचार येईल का? तुझ्या नाही रे, पण तुमची ती गिरीजा तिच्या मनात येईलच ना. तुला नाही वाटलं ना तरी तिला हे सगळं नक्की वाटेल बघ. पण काकी, ही ऑर्डर सोडायची म्हणजे अहो या ऑर्डरच्या मदतीनेच माझी काही स्वप्न पूर्ण होणार आहेत. या ऑर्डरमुळेच मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार आहे. ही ऑर्डर कशी काय सोडून सगळं मान्य आहे प्रसाद तुझा, सगळं मान्य आहे. माका सांग, रिकाम्या भांड्यात ऑर्डर कशी काय पूर्ण करशी? काय म्हणजे तुझ्यासाठी मी त्या दुकानदाराक फोन केलं असत पण तुझ्या बहिणीक तर आवडलं नसतं ना गिरीजा. आणि समजा सामानासाठी तुका पैसे देऊचे म्हटला तर तू तर बघतस माझं धंदो, बऱ्याच दिवसात ऑर्डर पण नाही इले रे, त्यामुळे पैसे पण नाही. अशा परिस्थितीत मी काय करू तूच माका सांग. माका तर असं वाटतं की तू लगेच जाऊन ऑर्डर कॅन्सल करू हवी. काका जे बोलतायत ना ते मला पटतंय. अरे तू काय बोलतोयस हे तुला तरी कळतंय? अरे भावा, काका किती वर्ष हा बिझनेस करत आहेत, त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहेत, आपल्यापेक्षा जास्त कळतं की नाही त्यांना, म्हणून हे सांगतायत. आणि कसं आहे, आपलं नाव नको खराब व्हायला. काय बोलतो? पण मला ही संधी चालून आली आहे आणि मी अशी सोडून देऊ? अरे भावा, तुझ्या मनात काय चाललंय हे मला समज कळत आहे, पण आता परिस्थितीच तशी आहे, त्याला आपण तरी काय करणार सांग मला. आता आपल्याकडे पैसे नाही, कुठला दुकानदार आपल्याला सामान देईल? अरे तो काय दुसरा कोणी बी उभं बी नाही करणार आपल्याला. हे बघ, आपल्याकडे वेळ आहे. मी काय म्हणतो, आपण आत्ताच्या आत्ता त्या मंदिरवाल्यांना जाऊन सांगू या वर्षीसाठी सॉरी, पण पुढच्या वर्षी आम्ही तुमची ऑर्डर नक्की पूर्ण करू. आणि हवं तर त्यांना पैसे देऊ की त्यांची परत, काय बोलतो? मका काय वाटतं, संपत बोलता ना तर बरोबर बोलता. तू आत्ताच आता त्यांना सांग ही ऑर्डर कॅन्सल करून टाका. तुका तसं काय वाटत असत तर मी बोलतोय ना. हा हा, तुम्ही सगळेच म्हणताय तर ठीक आहे, करूया ऑर्डर कॅन्सल. वा वा वा, किती योग्य निर्णय घेतलायस तू. तुम्ही असं करा, तुम्ही सगळे जाऊन या, तोपर्यंत मी जरा गोडाचं जेवण बनवतो, मग सगळे मिळून जेवू. हा काय हो, ठीक आहे काका, चला तुम्ही पण चला. तुम्ही व्हा पुढे, मी येते पाठसून. हा चल चल. रोहन, ड्रायव्हराक सांग गाडी काढ, त्या बेवड्याचं सगळं खेळच संपवून येत आहे. लगेच सांगतो. ओ, तुम्ही जाऊन लवकर या. तू अशी नजर दिलस ना का घराच्या बाहेरच पडांचा वाटणार नाही, पण शेवटी धंदो आहे ना. जाऊन या लवकर, औषध घ्यायचं विसरू नका. हा येईल.
माझ्यावर प्रेम नाही आहे ना तुझं? मग माझा जेव्हा अपघात झाला होता तेव्हा तू का घाबरली होती? जे माझ्या मनात आहे ना तेच तुझ्या पण मनात आहे, पण तू स्वतःला थांबवतीयस. गिरीजा, खऱ्या प्रेमाची गरज आणि आपल्या माणसाची गरज प्रत्येक माणसाला असते. अगं आयुष्य खूप छोटस असतं, त्याचं स्वर्ग बनवून जगण्याचं सोडून तू नरक या आता कशाला ओढवून घेतेयस? हे बघ गिरीजा, मी असा मुलगा आहे ना की माझ्या मनात जे काय असतं मी बोलून मोकळा होतो. तुझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी मी वेळ घेतो, कारण आपल्या मैत्रीमुळे मी आपल्या मैत्रीचा आदर केला. मग त्या मैत्रीचा प्रेमामध्ये रूपांतर होत असेल तर तू कशाला थांबवतेस? अरे काहीतरी करू काहीतरी करू, पण नेमकं काय करायचं? हे बघ, आपल्याला जर ऑर्डर पूर्ण करायची असेल ना तर शांत डोक्याने काम करायला लागेल. अरे पण हे सगळेच दुकानदार असे का करतायत? आपण का त्यांचे पैसे बुडवणार आहोत का? दादा शांत, हे बघ, त्यांना आपल्यावर विश्वास नसेल तर आपण त्यांना जबरदस्ती नाही करू शकत. पण संपत बरोबर बोलतोय, काहीतरी मार्ग काढावाच लागेल आणि तरच ऑर्डर पूर्ण होईल. हे बघ दादा, एवढे सगळे दुकानदार आपल्याला नाही म्हणाले आहेत ना, एक कोणीतरी हो म्हणेल. हा, कोण कोणीतरी भेटलच, फक्त आपल्याला प्रयत्न करायला लागतो. तेच तेच बोलू नकोस, माझा राग वाढत जातोय. दादा, तुझा राग ते संपतवर का काढतोय? तो बिचारा आपल्या मदतीसाठीच तर उभा आहे. नाहीतर काय, सारखं सारखं आपलं तेच मार्ग निघेल, प्रयत्न करूया, काही होणार नाहीये. होणार, बी पॉझिटिव्ह. दादा आपण आशा सोडून चालणार नाही रे. संपत, एक काम कर, माझी गाडी घे आणि घरी जा, आणि दादा तू माझ्यासोबत जा. दादा नको काळजी करू. दादा गिरीजा, मला ना आता हे सगळं अशक्य वाटतंय. कुणीच जर आपल्याला सामान नाही दिलं ना तर ही ऑर्डर आपण पूर्ण करू शकणार नाही. ए दादा, रे इतक्या ठरून कसं चालणार? हे बघ, आपल्याकडे बाकी काही नसलं ना तरी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे पाहिजे, आणि ती म्हणजे लढण्याची वृत्ती. हरू नको जाऊस तू, आणि चल आपण आता प्रत्येक दुकानात जायचं आणि प्रयत्न करायचे. कोणी ना कोणीतरी आपल्याला सामान देईलच. आणि मी तुला काय म्हंटल मग, बी पॉझिटिव्ह. गुड, चल आता. हळू रे बाळा. गिरीजा, मला हा व्यवहार पटलेला नाहीये. माझ्या हातात असत ना तर त्याचे डोळे काढून. अरे परत झालं तरी काय? अगे आयशे, कोणताच दुकानदार आहे ना आपल्याला सामान द्यायला तयार नव्हता. मग शेवटी आम्ही एका अनोळखी वाण्याकडे गेलो, त्याने सामान दिलं पण त्याची नजरच वाईट होती. अगं गिरीजाकडे वाईट नजरेने बघत होता. काय असं वाटत होत? त्याचे डोळे फोडून टाकावे. काय बोलला माहितीये? काय? ह्या सामानाच्या बदल्यात गिरीजाने त्याच्या घरी जाऊन त्याचे हातपाय दाबावे. आणि गिरीजा तयार झाली. अगो बट आई, अगं आपण जर त्याचे पैसे परत नाही केले तर मला ही अट मान्य करावी लागेल. पण आपण जर त्याचे पैसे परत दिले तर प्रश्नच येणार नाही ना. अशी तुला हे पटतंय का?
मला वाटत होतं ना त्याची हात पाय तोडून त्याच्या गळ्यात टाकावी, पण या दोघांनी मला अडवलं. आता अरे तू असताना माझ्याकडे कोणी वाईट नजरेने बघेल का? आणि मला सांग, ही गोष्ट आपण जर त्याचे पैसे परत केले नाही तरची गोष्ट आहे. मी तुला सांगते, आपण त्याने सांगितलेल्या वेळेच्या आधी त्याचे पैसे परत करू आणि त्याचं तोंड बंद करू. अगं पण दादा, तुला असं वाटतंय का की आपण त्याचे पैसे परत करू शकणार नाही? असं नाहीये. मग झालं तर आणि आपण त्याचे पहिले पैसे देऊ आणि मग त्याचा चांगला समाचार घेऊ. हा प्रसाद, मला खात्री तू वेळेत त्याचे पैसे परत करशील. आई, आपण सगळे मेहनत करू आणि ह्या असल्या लोकांची तोंड बंद करू. प्रसाद, अरे आम्ही कधीपासून तुला फोन करत होतो, फोन का उचलत नव्हता तू? अरे ते लो बॅटरी आहे ना आणि सामान आणायलाच वेळ गेला. आणि बाय, अगं तू तर हॉस्पिटलला गेली होती ना, मग यांच्या बरोबर कशी आली? अगं आई, मी निघाले होते, मग रस्त्यात हे दोघं दिसले मला, म्हणून मी त्यांना जॉईन झाले. हा बर. अरे संदीप दादा, या ना, या या. आई, हे संदीप काकांकडे कामाला होते. केटरिंगचा दांडगा अनुभव आहे यांना आणि यांच्या हाताला सुद्धा चव आहे. आपल्याला ते मदत करणार आहे. हो, आपल्या सगळ्यांना मिळून ही ऑर्डर पूर्ण करायची. पूर्ण करायची म्हणजे करायचीच आहे. काय ना, तिथे व्यवस्थापक बोलले की आरती झाल्या झाल्या भंडाऱ्याला सुरुवात होईल. जसं तुम्ही सांगाल तसं. चला, किराणा आलाय आणि भाज्या पण आल्यात, सामान लग्या. चला चला चला. शेट, शेगडी बेडवा, तुमच्या हाताने सुरुवात होऊ द्या. बाबा, तुमच्या कानावर काही आलं का? काय था बाबा? त्या गिरीजाने दुसऱ्या कोणत्या तरी दुकानातून सामान घेतलंय. हो, कळलं माका, याचाच तर विचार करतोय मी. आणि त्याच विश्वासामुळे तुम्हाला ही ऑर्डर दिली आम्ही. आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा आणि मग मला सांगा, दादाचा विश्वासघात करणं किती योग्य आहे? हे तुम्ही काय बोलताय? रमाकांत काकाच्या घरातलं तुमचं आणि त्यांचं बोलणं ऐकलंय मी. माझं एक काम करशील काय रे? तुम्ही बोला, काम झालं म्हणून समजा. प्रसाद मयेकर जे मेनू बनवताना ते सगळे पदार्थ चांगले म्हणता का माने, ते सगळे बिघडवून टाकायचे. खाणं कोणीतरी टेस्ट केलं तर? महाप्रसाद असताना तो देवाक दाखवल्याशिवाय कोण टेस्ट करणार नाही. शेठ, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काम झालंच म्हणून समजा. तो जी खीर बनवताना ती गोड बनता का माने, ती खारट बना होईल. आमचे काका ते नेहमीच आमच्यावर सूड उगवायचा प्रयत्न करत असते, ते असं का करतात मला माहित नाही, पण तुम्ही त्यांच्या ह्या पापात का सामील होताय? एकदा तरी आमचा विचार करा. दुसऱ्यांच्या चांगल्या कामात अडथळा घालून कुठला आनंद मिळणार आहे हो तुम्हाला?
का माझ्या दादाशी असं वागताय तुम्ही? काय बिघडवलंय त्याने तुमचं? मला सांगा, प्रसाद दादावरचा काकांचा राग योग्य आहे का? आता दादाला एकट्याला ही ऑर्डर मिळाली, त्यात त्याची काय चूक? मग त्याने जे केलं ते योग्य आहे का? काय केलं दादाने? इतकी वर्ष जी ऑर्डर रमाकांत शेटना मिळत होती ती ऑर्डर त्यांनी हिरावून घेतली, हा त्यांचा विश्वासघात नाही का? रमाकांत शेटनी प्रसाद शेटवर सख्या मुलासारखा प्रेम केला, मग प्रसाद असा का वागला? बरं, प्रसाद शेटचं जाऊ द्या, पण मी त्यांच्याकडे इतकी वर्ष काम केलं, त्यांनी माझं पोट भरलं, मग मला त्यांचं काम करायलाच पाहिजे ना? तुम्ही त्यांचं काम केलंच पाहिजे, मान्य आहे मला, पण त्या कामाने जर दुसऱ्याचं नुकसान होणार असेल तर? आणि दादाने ही ऑर्डर हिरावून घेतली आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला? समोर असलेल्या अन्नाची शपथ घेऊन सांगते, दादाने असं काहीही केलं नाहीये. दादाच्या गाडीवरच्या जेवणाचं कौतुक ऐकून देवळातली मंडळी घरी आली होती आणि त्यांनी स्वतःच आम्हाला ही ऑर्डर दिली. काय? हो. आता मला कळलं दादाच्या केटरिंगचा बिझनेस आपल्यापेक्षा मोठा होतोय की काय ही भीती काकांच्या मनात. मुळात आपल्यापेक्षा कोणीही पुढे जाऊ नये असं काकांना वाटतं आणि म्हणून ते हे सगळं करतात. आणि आमचं सोडाव, स्वतःच उदाहरण घ्या ना. काही वर्षांपूर्वी तुम्ही सुद्धा एक केटरिंगचा बिझनेस सुरू केला होता ना? मग काय झालं, काकांनी तो बिझनेस नीट करू दिला तुम्हाला? नाही ना. नको नको ते अडथळे आणून ठेवले तुमच्या मार्गात, शेवटी तुम्हाला त्यांचे पाय धरावेच लागले. आठवत आहे ना, काकांचा तर हा स्वभावच आहे. आणि स्वभावाला औषध नसतं मान्य आहे मला, पण तुम्ही त्या स्वभावाची साथ देताय हे ऐकून वाईट वाटतो. दादा प्लीज, तुम्ही हे जे काही करताय ना ते करण्याआधी एकदा आमचा विचार करा प्लीज. तुम्हाला माफ करा, मी तुमच्या विरोधात खूप मोठी चूक करायला जात होतो, आता मला खरं कळलंय, मला माफ करा. दादा दादा काय करताय तुम्ही? उठा, पाया नका पडू. तुम्हाला सत्य कळलं ना, यातच सगळं आलं. दादा तुम्हाला एक सांग, माझा प्रसाद दादा खूप गोळा आहे. काका नेहमी त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, पण दादा एक ही नेहमी त्यांच्यावरच विश्वास ठेवतो. खरच मोठ्या माणसाच्या जाळ्यात न अडकता आपल्यासारख्या मध्यम वर्गीय माणसांनी सुखाने जगणं हे म्हणजे एक आव्हानच झालंय. पण मी हात जोडून तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, प्लीज ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. आम्हाला तुमची आणि तुमच्या अनुभवाची खूप गरज आहे. तुमच्या विरोधात जाऊन तुमचं काम बिघडवत होतो हे कळून सुद्धा तुम्ही मला समजून घेताय, ह्यातच तुमचं मन किती चांगलं हे मला कळतंय. तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी तुमच्या आणि प्रसाद शेठच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आता मी बघतो ही ऑर्डर कशी पूर्ण होत नाही ते. चला तर मग कामाला लागूया आपण, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आणि दादा थँक्यू समजून घेतल्याबद्दल. थँक्यू वगैरे राहू द्या, पहिले मला माझं कर्तव्य करू द्या. तुमच्यासारख्या चांगल्या माणसांसाठी काम करताना मनाला खूप आनंद मिळतो. दादा फक्त इथे जे काही घडलंय ते आपल्यातच राहू दे, बाकी कोणाला कळू देऊ नका प्लीज. ठीक आहे. गौरव पुरा ये जेवून घे. अरे ऐकलं का काय बोलले मी? जेवून घे गौरव. अरे किती दिवस असं घरचं न खाता राहणार आहे तू? हा जेव ना. मी सांगितलं का मला भूक लागली म्हणून? नाही ना, मग कशाला आणलंय ताट? असं का वागतोय तू? हा काय झालंय काय तुला? ऐक ना, एक काम करे, ताट घे आणि बाहेर जा. जाते मी बाहेर, आधी जेवून घे. नकोय मला आई. अरे किती दिवस असं घरचं न खाता राहणार आहे तू?
बरं नसतं रे सारखं बाहेरचं खाणं. हे बघ ना, मी माझं बघून घेईन, तुम्ही माझी काळजी करायची काही गरज नाहीये. अरे पण तू ओरडतो कशाला? फक्त जेवण घे एवढंच बोलले ना मी, मग एवढं चिडायला काय झालं तुला? जेव ना रे जेव. हे आयशा बात झाला, तुला सांगितलं ना एकदा, मला नकोय, तू जा ना बाबा. हे बघ गौरव, दोन घास खाऊन घे. नाहीच ना ऐकणार तू, हा तू फक्त ताईचंच ऐकते, आमचं कशाला ऐकशील? आणलेच नाही ताट, घे आणि स्वतःच खात बस, मी जातो. अरे असं काय करतो गौरव, ऐक ना रे. हा माणूस सारखा कशाला फोन करतोय? हा संदीप, मी सांगितलेलं काम झालं काय रे? नाही शेठ. नाही शेठ? अरे हसून छाती ठोकपणे सांगून गेलस ना तू. तुम्ही काय पण सांगा मी करतो. आता काय झाला शेठ? धंदा सुरू झाल्यापासून प्रसाद शेठची मोठी ऑर्डर आहे. उगाचच आपण त्यात आडवा पाय कशाला घालायचा ना? माझ्याकडून हे होणार नाही. अरे एक ट्रॅक्टर आणि दुसरा जनरेटर सुरू झालेत. गप्प थांबा, मी उठवते त्यांना. अहो अहो उठा, मंदिरवाले आलेत, ऑर्डर नाही ना. बाप रे, अरे बाप रे, आलेत पण. अरे मंदिरवाले, मंदिरवाले, मंदिर मंदिर मंदिरवाले. अरे बाप रे, म्हणजे ऑर्डर द्यायची वेळ झाली. नाही नाही, अजून वेळ झाली नाहीये, पण तुम्ही असेच झोपून राहिलात ना तर नक्की होईल. अरे काय रे, आम्ही सगळे जण काम करतोय आणि तुम्ही दोघं झोपा काढताय. कोण दोघ? अरे बापरे, आपण झोपलाय? हा असा नाही उठणार. हा उठवतो काय करतोय? पाऊस 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 पाऊसचा पाऊस. काय उठ आता, आता चपलेचा पाऊस पडेल तुझ्यावर. बाबा तू मारलं तुय, मला वाटलं पाऊसच पडला. अहो झोपताय कसले? हा अगं काही नाही, काय ना दमलो होतो म्हणून जरा डोळा लागला. नाही आपण आता नाही झोपणार, आम्ही काम करतो. बर जाग्या म्हणजे झोप उडेल. नाही नाही मला नको, त्यांना दे. हो भाऊ जाग्या ना. नाही नको मला कशाला. घ्या हो, रात्रभर काम करून दमला असाल, घ्या. ताई मला वाटतं टोमॅटोची पुरे कमी पडले, तर टोमॅटो अजून लागतील आपल्याला. बर मी ताईंना सांगते. हा गिरीजा ताई, गिरीजा ताई. हा वहिनी बोल. टोमॅटो अजून लागतील म्हणतायत ते, मी घेऊन येते. दादा आणखीन काय काय पदार्थ बाकी आहेत? आता पुलाव भाजी आणि पापड एवढंच बाकी आहे. बरं बाहेरून आणखीन काही आणायचं आहे का? मला हिंग आणि काळी मिरीची पूड कमी वाटते, पण आधी घरी आहे का विचारा, असेल तर आणायची गरज नाही. मी आईला विचारते. आई काय गो? आई हिंग आणि काळी मिरीची पावडर आहे का घरी? हिंगाची डबी आहे, पण एवढ्या सगळ्याला पुरेल एवढी नाही आहे गो. आणि काळी मिरी पावडर तर नाहीच आहे. बरं मग मी घेऊनच येते, लगेच येते मी. रिजा आता तू कशाला जातेस? संपत जाईल ना. हा मी जातो ताई. तू जाणार आहेस? ह्याच्या डोळ्यावरची झोप गेली नाहीये अजून. मी आणते, मला एक पिशवी आणतेस का? आणते. दादा आणखीन काही लागलं तर कॉल कर मला एकदा. ठीक आहे सावकाश. आई हा येते लवकर. हा अजून काय काय बाकी आहे? हा
अरे काय चालू आहे सगळं, थांबा अगोदर. पाटील साहेब तुम्ही अचानक, प्राची चहा ठेव ग. चहा घ्यायला आलेलो नाहीये मी. आधी मला सांगा काय चाललंय सगळं तुमचं, काय सुरू आहे? म्हणजे दिसत नाही वय, स्वयंपाक बनवणं सुरू आहे. अरे तू तोंड जरा गप्प ठेवशील का? हे आपले घर मालक आहेत ते. तुम्ही त्याचं म्हणणं मनावर घेऊ नका. तुम्ही या ना, बसा ना, बसा. मी बसायला आलेलो नाहीये. कुणाच्या परवानगीने तुम्ही सगळं करताय? हे गॅस बंद कर, गॅस बंद कर. मला ए आबा आत घ्या बाजूला. मालक मालक तुम्ही रागवू नका. काय ना, आम्ही कॅटरिंगचा एक नवीन व्यवसाय सुरू केलाय. बोरवलीच्या महाप्रसादाची ऑर्डर आली आहे मला. मग मी काय करू? नाही म्हणजे कॅटरिंगचा धंदा करायचं म्हणतोय मी. काहीही करा पण माझ्या घरात नाही. मी तुम्हाला कधी भाड्यासाठी त्रास दिला? इतर घर मालकांसारखं घर नीट ठेवलं की नाही बघायला कधी मी आलो? तुमच्यावर अट घातली नाही ना, त्याचा गैरफायदा घेताय तुम्ही. अरे हे घर मी तुम्हाला भाड्याने राहायला दिलंय, धंदा करण्यासाठी नाही. मालक खरं तर आमचं चुकलं. आम्ही तुम्हाला विचारून हे सगळं करायला हवं होतं, पण यावेळेस आम्हाला माफ करा. पुढल्या वेळी आम्ही ऑर्डर आहे ना दुसऱ्या ठिकाणी करू. पुढच्या वेळेस ना तुमचं तुम्ही बघा, त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. आत्ता पहिले न्या स्वयंपाक करणं थांबवा. मालक सगळं झालंय हो, तर थोडा स्वयंपाक बाकी. तुम्ही जर आता थांबवलं ना तर महाप्रसादाची ऑर्डर वेळेवर पूर्ण नाही होणार. अरे त्याला मी काय करू? लाखो रुपये खर्च करून माझ्या वडिलांनी घर बांधलंय, हे तुमच्या धंदा करण्यासाठी नाहीये. अरे प्रचंड जपतो मी माझ्या घराला, आणि हा कॅटरिंगचा व्यवसाय चालू करून माझ्या घराला हॉटेल करून टाकलंय तुम्ही. त्याबद्दल खरंच सॉरी. तुझं सॉरी ऐकण्यासाठी मी इथे आलेलो नाहीये. तुमच्या समोर हात जोड, प्लीज आम्हाला ही एक ऑर्डर पूर्ण करू द्या. देवळाच्या महाप्रसादाची ऑर्डर आहे, समजून घ्या ना प्लीज. त्यासाठी मी काय करू? त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. तुम्हाला काय वाटलं, हा माणूस बावळट आहे, त्याला न सांगता आपण बिझनेस चालू केला तर याला काही कळणार नाही, म्हणून तुम्ही फसवायला निघालात ना मला? नाही नाही, तुम्हाला फसवायचं आमच्या मनात पण नव्हतं. खरंच तुमचं काहीतरी गैरसमज होत. काही गैरसमज झालेला नाही माझा. तुम्ही माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाय. अरे गरीब कुटुंब होतं म्हणून कमी भाड्यात मी घर तुम्हाला दिलं, तर तुम्ही ते बिझनेस करायला लागला. अरे एवढे जर का तुम्ही प्रामाणिक होता ना तर आधी तुम्ही मला सांगितलं असतं. अहो गिरिजा तुम्हाला भेटून सांगणारच होते, पण जरा धावपळ झाली. बस 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 बस, सगळे गैरसमज आमचे दूर झाले. तू खूप चांगली मुलगी आहे. तुम्ही आता इथून कुठेही जायचं नाही. तुम्हाला जो व्यवसाय करायचा ना तो इथेच राहून करायचा, आमची काही हरकत नाही. काकू थँक्यू, थँक्यू सो मच. आणि या बिझनेस साठी आम्ही लवकरच दुसरी जागा बघू, पण आज पुरतं आम्हाला इथे काम करू द्या प्लीज. आता तुम्ही तुमचं सर्व काम ह्याच घरात करायचं, तुला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. काका तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात हे ऐकून खूप बरं वाटलं.
थैंक यू मालक, तुमच्यामुळे आज आम्हाला महाप्रसादाची ऑर्डर पूर्ण करता येणार आहे। खरच तुमचे आभार कसे मानावे ना हेच कळत नाही मला। अरे आता आभार मानण्यात वेळ घालू नकोस, हो नाहीतर उगाच महाप्रसाद आला उशीर व्हायचा। आणि गिरीजा, डॉक्टरांकडे नंबर लागला की मला सांग, मी आता हिला घेऊन घरी जातो, तिला तिथेच आराम करू दे। ठीक आहे काका, मी डॉक्टरांशी बोलते आणि कळवते तुम्हाला। हे घ्या, सांभाळून घेऊन जा। या चला आता आपण कामाला लागूया, उशीर नको व्हायला। कामाला सुरुवात तर करायचीच आहे, पण त्याआधी आपल्याला एक महत्वाचं काम करायचं। आपण काकांच्या घरासमोर कशा पाय आलोय? मला सुद्धा हे कळत नाही की गिरिजाने इथे गाडी आणायला का सांगितली। आता ती ताई आल्याशिवाय कसं कळ? चला सगळं सामान भांडी सगळं आणलंय? हो आणले। चला मग हे सगळं सामान घ्या आणि काकांच्या घरी चला। काय इथे काकांच्या घरी? आपण इथे कशासाठी? दादा मी हे आपल्या भल्यासाठीच करते, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो गिरीजा, पण मग झालं तू फक्त मी सांगते ते ऐक आणि मला एक प्रॉमिस। कसलं प्रॉमिस? जोपर्यंत आपण काकांच्या घरून निघत नाही तोपर्यंत तोंडातून एक शब्दही काढू नकोस। गिरीजा हे सगळं कशासाठी? दादा तू भोळा आहेस, तुला समोर जे दिसतं ना त्यावर तू विश्वास ठेवतोस, पण त्यामागे एक भलताच प्रकार सुरू असतो, त्यामुळे तू फक्त माझं ऐक आणि काहीही बोलू नको प्लीज। ठीक आहे मी काही बोलणार। चला मग या सांग। भावा ज्या वेगात गिरीजा ताई आत गेली ना मला 100% खात्री आहे राडा होणार आत। काही कळत नाहीये की गिरीजाच्या मनात नक्की काय सुरू आहे। आरती जाऊ दे, ती चिड्याच्या आत पटकन सामान आत नाही उचल। चल दादा ते घ्यात गट। दादा ये या 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 सगळ्यांनी मांडा इकडे सगळं। येऊ दे सावकाश। दादा उरलेले पदार्थ आपण इथे बनवायला घेऊया। काय इथे? दादा आता प्रश्न विचारण्यात वेळ घालवू नकोस ना, महाप्रसादाची ऑर्डर कम्प्लीट करायची आहे ना आपल्याला। आता या आत्ता सुरू करतो आणि आपली ही जागा लय मोठी, आपलं काम लय भारी होणार। फक्त हा टीप ऑय अनेक कार्पेट मध्ये येते, ते बाजूला काढू का? चालेल। अरे काय चाललंय काय काकांना कळलं तर? संपत टीप ऑय आणि कार्पेटचा प्रॉब्लेम होतोय ना तुला, हा फेकून दे बाहेर। दादा इकडे या, इकडे या, उचला पटपट। हो तुम्ही इकडे या, डोंट वरी। हा चल। अरे अरे काय आई, आई लवकर बाहेर ये, हे पण इथे काय सुरू आहे? आई का बोम बोम करतेस गं? हा अरे हे काय चाललंय? अरे थांबा, काय प्रकार आहे हा? प्रसाद, अरे काय हा गोंधळ, काय चाललंय तुमचं? दादा
तुम्ही तुमचं काम सुरू ठेव. संदीप दा आतलं पाणी आण. अरे अग गिरीजा, अग काय तुला काय धर्मशाळा वाटली का ही? हे घर आहे माझं, हे सगळं आधी उचल आणि बाहेर चालती हो. काकी हो दिसत नाहीये का तुम्हाला? हे बघा, भाज्या, गॅस, मोठी पातेली, अहो महाप्रसाद बनवतोय आम्ही. अग ही अन्न शिजवायची जागा आहे का? हक्कल गहाण ठेवलीस तू. हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, हे सगळं सामान उचल आणि चालती हो. माझं झालं, तुमचं पण आटोपलं असेल तर जाऊया. हो, पुलाव तयार आहे, निघूया आपण. गुड. संपत, सामान टेम्पो मध्ये भरायला घे, उगाच उशीर नको. हा. आणि दादा, तू काळजी करू नको, जे काही चाललंय ते एकदम बरोबर चाललंय. सामान आवरायला घ्या. हा चला. काका, नाही मी तुमच्यापेक्षा लहान आहे पण तरीही तुम्हाला एक सल्ला देते. आपल्याला जर दुसऱ्यांचं चांगलं करता येत नसेल ना, तर ऍटलिस्ट त्यांच्या वाईटाचा तरी विचार करू नये, नाहीतर तुमचं वाईट व्हायला वेळ लागणार नाही. बघा जरा, जमतंय का? नाही, आणि मला माहितीये तुम्हाला सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखं आहे, म्हणून मी तुम्हाला उगाच फुकटचे सल्ले देत बसणार नाही. कसं आहे ना, तुमच्याकडे वेळ असेल पण माझ्याकडे नाहीये. अंबा माते की, भवानी माते की, दुर्गे दुर्गट भारी, दुर्गीण संसारी, अनाथनाथे रमणे करुणा निस्तारी, वारी वारी जन्म मरणा देवारी, हारी पडलो वाचा संकट निवारी, जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदे धारण संयोनी, जय देव जय देव तिरुणे भवनी माता दुरैसे नाही, काही बनलो परंतु न बोले नाही, काही विवाह धरता पडलो प्रवाही, हेतु भक्ता लागे पाप लवलाही, जय देवी जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदे धारण संयोनी, जय देवी जय देवी प्रसन्न होती निजनाचा, जेठा पासून चोरी चोरी लोकाचा, अंबे दुर्वासून मुरमुर विराचा, नरहर कल्याण झाला पद मंगल देता, जय देवी जय देवी महिषा सुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संयोनी, जय देवी जय देवी भवानी जय. चला, पूजा संपन्न झाली, आता महाप्रसादाची सुरुवात करूया का? हो, आम्ही तयार. चला. या सगळ्यांना नीट वाढा, काही होऊ नकोय मला. हा, आणि जबरदस्ती करू नका, विचारा आधी, कळलं का? हा चला, कामाला लागा. हे घ्या भाजी वाढ. काका, कोशिंबीर देऊ का? कोशिंबीर देऊ का? की कोशिंबीर देऊ? कोशिंबीर नाही, अजून भात लागणार. मी आणते, तू इथे कोणाला काय हवंय नकोय ते बघ. बर, हे घे. सावकाश होते, सावकाश सावकाश होते. काय शिंदे वहिनी, जेवण बरं आहे ना? अहो बरं काय, अप्रतिम आहे. नाही अहो, आम्हाला टेन्शन आलं होतं, यावेळेला नवीन कॅटरिंग वाल्याला ऑर्डर दिली ना,
म्हटलं काही गडबड बिडबड झाली नाही ना. उत्तम निर्णय घेतला तुम्ही. दरवर्षीपेक्षा या वर्षीचा महाप्रसाद खूप छान झालाय. अरे वा, तुम्ही जेवून बघा. हो हो, आता जेवायचंच आहे. तुमचं सावकाश होऊ दे. हा सावकाश होऊ दे, सावकाश. गिरीजा थँक्यू. कशासाठी सर? जेवण इतकं छान झालंय, सगळे जण जेवणाची तारीफ करतायत, त्यासाठी थँक्यू. सर तुम्ही नका थँक्यू म्हणू. खर तर तुम्ही आमच्यासारख्या नवीन बिझनेस करणाऱ्यांना एवढी मोठी संधी दिली, आम्हीच तुमचे आभार मानले पाहिजे. तरीही गिरीजा, आजपर्यंतच्या महाप्रसादाची तारीफ एवढी कधीच झाली नव्हती. थँक्यू. बरं, तू प्रसादला घेऊन जरा देवळात येशील का? बरं, मी दादाला बोलवतो. पाणी देऊ, पाणी देऊ. दादा इकडे ये. ही पंगत झाली ना की मंदिराचे प्रमुख आहेत ना, त्यांनी आपल्याला देवळात बोलवलं. काय ग, आता काय झालं? काळजी कशाला करतो, बघू आप. साहेब, तुम्ही आम्हाला बोलवलं. हो, आम्ही सर्वजण तुमच्या कामावर अतिशय खुश आहोत. अहो, खूपच उत्तम जेवण आणि खूप चांगली मॅनेजमेंट आहे तुमची. अहो, एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर पूर्ण कराल असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. खरंच खूप छान. हे तुमचे पैसे. थांबा साहेब. गिरीजा, हा तुझा मान, पैसे. दादा काय बोलतोयस तू? हा बिझनेस तुझा आहे, पैसे तू घे. गिरीजा, माझा नाही, आपला बिझनेस आहे. अगं, तुझ्यामुळेच तर मला हे शक्य झाले. तू नसतीस तर ही मला ऑर्डर पूर्ण करता चालली नसती. दादा असं काहीही नाहीये. बघ गिरीजा, आता मी तुझं काहीच ऐकणार नाही, तू पैसे घे. दादा अरे. अगं, माझ्या समाधानासाठी तरी घे. माका जा होग नको असा वाटत होता, तात चालला हा सगळा. इतकी वर्षा ह्यो मान माका मिळत होतो, तोच मान आज ह्या बेवड्याक मिळता. गिरजा, मी तुका काय असो सोडूच येणार, शिरला कानात. साहेब, महाप्रसादाची ऑर्डर तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप आभार. खरंच थँक्यू. गुरुजी, याची काही गरज नाहीये. अहो, हा देवीचा आशीर्वाद आहे, याला नाही म्हणायचं नसतं. या. अरे रमाकांत शेठ, तुम्ही तिथे का उभे आहात? अरे रमाकांत शेठ, अहो तिथे का उभे आहात, या ना आतमध्ये. नाही काय काय, असं सहजच बघी होतोय सगळं कसं काय.